सांगाल आता तुम्ही सुद्धा या ठिकाणी काँग्रेसमधून आता मनसेत आलेत आणि तुम्ही आता उमेदवारी दाखल केलेली आहे, समोर तगडं आव्हान आहे, कशा प्रकारे तुम्ही निवडणूक लढणार? आज वंदनीय राजसाहेब ठाकरे साहेबांनी जो माझ्यावर विश्वास राखून आम्हाला जी उमेदवारी विक्रमगड विधानसभेत बहाल केली त्यासाठी आम्ही सर्वप्रथम मी राजसाहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो, कारण त्यांनी जी संधी मला इथे काम करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे, खरोखर मी गोरगरीब जनतेच्या कामासाठी म्हणून ही विधानसभेचं निवडणूक लढवत आहे। आज राजसाहेबांनी जे स्वप्न पाहिलं आहे महाराष्ट्रामध्ये, जे तरुणांना ते नव्याने पुढे उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न राजसाहेबांसाठी विक्रमगड विधानसभेच्या विजयाच्या स्वरूपातच आम्ही करून दाखवू। तुमच्या या उमेदवारीने नक्की म्हणजे महायुतीला फायदा होतोय असं सांगण्यात येतोय बाहेर, हा काय म्हणजे नक्की काय चर्चा अशी सुरू आहे? आजचा विषय आज खरोखरच शेतकरी संकटात आहेत आणि आम्ही ह्या प्रसंगी फॉर्म भरतोय, खरंच शेतकऱ्यावर एवढं संकट असताना आम्हाला काही लिमिटेशन आहेत फॉर्म भरताना, कारण त्यांना जेव्हा आम्ही मदत करू त्यानंतर जो खरा आनंद व्यक्त होईल त्यानंतरच आम्ही खरोखर आम्ही विधानसभा लढतोय म्हणून हे चित्र स्पष्ट होईल। राष्ट्रीय पक्ष सोडून आज तुम्ही स्थानिक पक्षाकडे वळलत, काय नेमकं करू? राष्ट्रीय पक्षाकडून जिथे मला पूर्वी संधी मिळाली काम करण्याची तिथे आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, आज राजसाहेबांनी जो विश्वास देऊन आमच्यावर जबाबदारी दिली ते याच्या पुढे आम्ही राजसाहेबांसाठी प्रामाणिक करून इथे नेतृत्व कसं पुढे नेणार त्याच्यासाठी प्रयत्न करू।